आंबेगाव येथील गणेश कांताराम कुदळे या शेतकऱ्याची 2 महिन्याची गाय वीज वाहक तारेचा धक्का लागून मृत्युमुखी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुदळवाडी परिसरातील थुगावडोह येथील शेतकरी गणेश यांची गाय शेताच्या परिसरात चरत होती. हा भाग चढउतारात असल्याने चढावरील भागात गायीचे शिंग वीज वाहक तारेला स्पर्श होऊन गाय मृत्युमुखी पडल्याचा संशय व्यक्त होतोय. यात कुदळे यांचे 60 ते 70 हजार रुपयांचं नुकसान झालं असून त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. या घटनेचा रितसर पंचनामा वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता किशोर खलाने, पोलीस हवालदार राजेंद्र हिले, गणपत डावखरे, गाव कामगार तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला असून या शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीकडून भरपाई मिळवून दिली जाईल असं कनिष्ठ अभियंता खलाने सांगितलं आहे.